आत्ताच्या घडीच्या सर्वात मोठ्या 6 बातम्या आपण लोकशाही मराठीवर पाहतोय। यात सुरुवातीला महाविकास आघाडीची आज संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे, तर भाजपची पहिली उमेदवार यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे। तर ठाकरेंच्या शिवसेनेत आज जोरदार इनकमिंग होणार आहे। तर तिकडे शिवसेना पदाधिकाऱ्यांची आज मुंबई मध्ये बैठक आहे आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आज मुंबई दौऱ्यावरती असणार आहे। तर पुण्यात आज मराठा समाजाची तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे, त्यामुळे आज राजकारणाचा सुपर फ्रायडे पाहायला मिळणार आहे। विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलंय, या पार्श्वभूमीवरती राजकीय पक्षांच्या आता बैठकांचा सिलसिला पाहायला मिळतोय। यातच आज 6 महत्त्वाच्या घडामोडी आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून पाहतोय। महाविकास आघाडीची आज पत्रकार परिषद आहे, तर आजच भाजपची पहिली यादी जाहीर होणार आहे। तर मातोश्रीवर आज जोरदार इनकमिंग पाहायला मिळणार आहे। तर शिवसेनेची आज बैठक पार पडणार आहे, यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः मार्गदर्शन करणार आहे। तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हे आज मुंबई दौऱ्यावर आहेत, त्यामुळे आता दिल्लीतील भाजपचे नेते महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मैदानात उतरल्याचं पाहायला मिळतंय। तर तिकडे पुण्यामध्ये मराठा समाजाची आज बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीचा अहवाल मनोज जरांगे पाटील यांना पाठवला जाणार आहे, त्यामुळे आज एकंदरीतच महाराष्ट्रात राजकारणाचा सुपर फ्रायडे पाहायला मिळणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।